प्रीती समीर रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 2 पळी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, थोडासा हिंग आणि 2 मिरची बारीक चिरून घातलेल्या आहेत. त्यानंतर एक मोठा कांदा मी बारीक चॉप केलेला आहे आणि आता हे सर्व आपण छान परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण मसाले घातले आहेत, काश्मीरी रेड चिली पावडर 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, हळद घातली आहे आपण 1/2 चमचा आणि प्रत्येकी 1 चमचा धणा पावडर, जिरा पावडर असं आपण घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे आणि छान आता आपण हे परतवून घेऊया. 1-3 मिनटं छान आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आता इथे मी टोमॅटो प्युरी घातलेली आहे, तर 2 छोटे टोमॅटो मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. त्यामध्येच मी 4 ते 5 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं घालून घेतलेलं आहे. आता हे सर्व मसाला जो आहे तो छान आपण परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये, तर तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आणि त्यामध्येच मी आता 1 चमचा बेसन घातलेला आहे. बेसनमुळे आपली ग्रेव्ही जी आहे ती छान थिक बनते, जाडसर बनते आणि शिवाय ग्रेव्हीला चव देखील येते. आता हा मसाला जो आहे तो छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. तर 3 ते 4 मिनटं परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे, तर पाणी हे आपल्याला गरमच घालायचं आहे कारण आपले मसाले जे आहेत ते गरम आहेत. तर गरम पाणी घातल्यामुळे रश्श्याला तरी छान चांगली येते. आता तुम्ही इथे पाहू शकता, तर आवश्यकतेनुसार आपण पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे मी आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे. आता छान आपण ह्याला उकळी आणूया. बघा, ह्याला मस्त अशी तरी सुटलेली आहे. त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया. तर रसा आपल्याला छान उकळवून घ्यायचा आहे. तर रसा उकळतो आहे तोपर्यंत आपण अंड्याची तयारी करूया. तर इथे मी घेतला एक बाऊल, त्यामध्ये आपण अंडी फोडून घेऊया. तर इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत, 4 अंडी आपण फोडून घेणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता मी 4 अंडी इथे फोडून घेतलेले आहेत. त्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, 1 छोटा कांदा बारीक चॉप करून घातलेला आहे, 1 मिरची घातलेली आहे आणि 5 ते 6 काळी मिरी मी कुटून घेतलेली आहेत, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आणि आता आपण हे सर्व फेटून घेऊया व्यवस्थित. तर इथे मी अप्पम पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. आता तेल आपण सर्व ठिकाणी पसरवून घेऊया. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि ह्यामध्ये आपण हे अंड्याचं बॅटर घालून घ्यायचं आहे. तर पूर्ण भरायचं नाही आहे, थोडंसं शिल्लक ठेवायचं आहे आपल्याला जागा, म्हणजे ती व्यवस्थित फुलून येतात. तर अंडी आपल्याला उकडवून न घेता अशा पद्धतीने अप्पम पॅनमध्ये त्याचे अप्पे बनवायचे आणि ते मग आपण करीमध्ये घालायचे आहेत किंवा रश्श्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचे आहेत. अंडा करी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत. तर ज्या वेळेला घरात माणसं जास्त असतात आणि अंडी कमी असतात त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीची अंडा करी बनवू शकता. तर आता 1-2 मिनटं आपण ह्याला मंद आचेवर झाकण लावून ठेवून देऊया. 2 मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊया आणि ह्याला उलट करूया. बघा, मस्त अप्पे तयार झालेले आहेत. तर अशी मजेशीर ही अंडा करी आपण तयार करणार आहोत. तर हे सर्व अप्पे जे आहेत ते आपण उलट करून घेऊया. नेहमी आपण अंडी उकडवून वगैरे अंडा करी बनवतो, तर ह्यावेळेला थोडंसं वेगळं करूया. बनवायलाही खूप छान मजा येते. तर इथे हे अप्पे तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता मस्त फुललेले आहेत ते. तर हे आता आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने उरलेले अप्पे देखील आपण तयार करून घेऊया. तर अशा पद्धतीने हे अप्पे जे आहेत ते मी काढून घेतले आहेत आणि बाकीचे मी
करून घेते आहे। आता आपला रस्सा जो आहे तो छान उकळलेला आहे, त्याच्यामध्ये मी दोन छोटे बटाटे उकळवून घेतलेले आहेत आणि ते घालून घेतलेले आहेत। आता बटाटे 2 मिनटं आपण छान उकळी आणूया आणि ह्यामध्ये मी अर्धा चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे। कसुरी मेथीमुळे रश्याला खूप छान फ्लेवर येतो, तर कसुरी मेथी असेल तर अवश्य घाला, रस्सा खूप छान बनतो। त्यानंतर आपण हे जे अप्पे काढून घेतलेले आहेत ते अप्पे आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान 2 उकळ्या छान दणकावून आपण घेणार आहोत। तर इथे आपण सर्व अप्पे घालून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्याला उकळी आणूया। उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे। तर मस्त ही अंड्याची करी अगदी वेगळ्या पद्धतीने। तर आता शेवटी आपण ह्यावर गरम मसाला घालूया। तर इथे मी घेतला आहे गरम मसाला 1 चमचा आणि आपण वरून हा गरम मसाला घातलेला आहे। आता तुम्ही पाहू शकता आपली अंडाकरी तयार झालेली आहे, मस्त अगदी झणझणी। तर कमी अंड्यामध्ये मस्तपैकी अंडाकरी तयार होते, तुम्ही पाहू शकता रस्सा किती त्याचा सुंदर झाला आहे, रश्याला कलर किती सुंदर आलेला आहे आणि तो तितकाच चवदार पण आहे। आवडलं तर लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा। चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं, तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।